पुन्हा एकदा स्वागत बातमीपत्रामध्ये. सारेगम पोलिटिल चॅम्प्स या शो मधील कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर या पाचही जणांना सध्या चांगलंच ट्रोल केलं जात आहे. परीक्षकांची भूमिका बजावत असलेल्या या पंचरत्नांना शो मधील त्यांच्या ओव्हर ऍक्टिंगमुळे सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात आहे. कार्तिकी गायकवाडची तुलना हिंदी गायिका नेहा कक्कर सोबत केली जाते. शो मध्ये कार्तिकी सतत रडते किंवा भावनिक होते. हिंदी शो इंडियन आयडॉल मध्ये देखील नेहाला अशाच कारणांमुळे ट्रोल केलं जात होतं, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होत आहेत. या शो मधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला महेश काळे यांची कॉपी करतोय असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. तसंच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या परीक्षणावरील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. मात्र परीक्षकांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला शोची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेनं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडाओरडा करतात असं लिहून ट्रोल करणाऱ्याला तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं, हाताची घडी घालून शांत बसला असतात का, असं उत्तर मृण्मयीनं दिलंय. सारेगम लिटिल चॅम्प्स या प्रेक्षकवर्ग मोठा आहे, मात्र आधी स्पर्धक आणि आता परीक्षक झालेल्या या पाचही जणांना ओव्हर ऍक्टिंगमुळे ट्रोल केलं जात आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत. श्रेयस, आपण पाहतो या लिटिल चॅम्प्सला आता ट्रोल केलं जात आहे, मात्र त्याला ते उत्तर देत आहेत सूत्रसंचालिका मृण्मयी सुद्धा त्याला उत्तर देते. काय नेमकं सध्या ट्रोल होत आहेत हे सगळे लिटिल चॅम्प्स? खऱ्या अर्थानं भूषण सर आता 4 आठवडे झालेत हा कार्यक्रम येऊन, आणि 4 आठवड्याच्या अगोदरच म्हणजे दुसऱ्या आठवड्यातच त्यांचं ट्रोलिंग सुरू झालं होतं. एक तर अजूनपर्यंत लोकांना ते परीक्षक आहेत हे डायजेस्ट होत नाहीत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभारत. त्यासोबतच आपण बघतोय तर जसं तुम्ही म्हटलं की प्रथमेश लघाटे ही कंपॅरिझन महेश काळे सोबत होते, कार्तिक गायकवाडची कंपॅरिझन नेहा कक्कर सोबत होते, रोहित राऊतची कंपॅरिझन अवधूत गुप्ते सोबत होते, आणि एकूणच जर आर्य आंबेकर आणि या सगळ्या मुग्धा वैशंपायनचं देवकी पंडित यांच्यासोबत होतं. आपण बघतो त्यांचं वलय खूप मोठं आहे, पण तरीही हे कंपॅरिझन होतं आणि ट्रोलिंग फार वाईट नजरेने होत आहे. शेवटी काल मृण्मयी देशपांडे हिने एका लाईव्ह मधून किंवा एका कमेंट मधून हिने त्या ट्रोलर्सला उत्तर दिलं, त्यामुळे ते सडेतोड उत्तर आल्यानंतर तरी हे ट्रोलिंग थांबणार आहे का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण ह्याच्यानं कोणतंही पंचरत्न असो, म्हणजे आर्य आंबेकर असो, प्रथमेश लघाटे असो, रोहित राऊत असो, कोणीही अजूनपर्यंत त्या सोशल मीडियावर उत्तर देत नाहीयेत. बरं, या सगळ्यांमधून सोशल मीडियावर वावरणारे ही सगळी लोक आहेत, त्यामुळे ते हे ट्रोल्स बघतायत, तरी ते फनीली घेत आहेत असं आतापर्यंत वाटतंय. पण हे ट्रोलर्स थांबत नाहीयेत मागच्या 4 आठवड्यापासून, हे आपल्याला म्हणावंच लागेल. भूषण सर धन्यवाद. श्रेयस, या सविस्तर माहितीसाठी.